नमस्कार, आप देख रहे हैं WH न्यूज जन जन की आवाज। मैं विजय खौसे। हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें। तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद। बालासोर उड़ीसा या राज्यात रेलवे अपघातामध्ये जे मृत्युमुखी पडलेत त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। अत्यंत आधुनिक आजच्या या काळामध्ये भारत देश हायटेक कडे जात असताना अशा आधुनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना भारत एका रेल्वेचा एवढा मोठा अपघात, तीन ट्रेन एकमेकांना टकरावणे किंबहुना हे भारतातली पहिली घटना असावी असं मला वाटतो आहे। अशा परिस्थितीमध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांना राज्य सरकारतर्फे 5 लाख रुपये आणि केंद्र सरकारतर्फे 10 लाख रुपये निधी द्यावं आणि जे अपघात ठरलं, जे इंजर्ड झालेले आहेत त्यांना सुद्धा 10 लाख रुपये राज्य आणि केंद्र सरकार मिळून त्यांना निधी तातडीनं द्यावं। आणि या संदर्भात या घटनेमध्ये जे जे दोषी आहेत त्या सर्वांना तातडीनं आपण निलंबित करावं। मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना केंद्र सरकारने दखल घेऊन, राज्य सरकारने त्याच्या दखलअंदाजी घेऊन सरकारमध्ये कुटुंबातील एका सदस्यांना तातडीनं नोकरी द्यावी अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मागणी आहे। दुसरा असा विषय आहे की दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समिती, या समितीच्या वतीने भारताचे केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी आम्हाला 6 जून दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव घेण्याची तारीख दिली। गेल्या 2 महिन्यापासून या दलित पॅंथर सुवर्ण महोत्सवाची जय्यत तयारी आम्ही केलेली आहे। ती तयारी इतक्या जोरात केलेली आहे की महाराष्ट्रातून आम्हाला अपेक्षा नव्हती। अनेकांची फोन आता आम्हाला येत आहेत, दररोज फोन येत आहेत गेल्या 15 दिवसापासून। मोठ्या जत्तेने महाराष्ट्रातील लोक या कार्यक्रमामध्ये नागपुरात दाखल होत आहेत। त्याहीपेक्षा आनंदाची अशी गोष्ट आहे की जी पॅंथर आहेत ज्यांनी आपलं आयुष्य दिलं या चळवळीला, पॅंथर म्हणून समाजाचं एक कवच म्हणून उभं राहिलं, जिथे अन्याय अत्याचार घडलीत तिथे ही पॅंथर ती माणसं जाऊन धावून पडलीत, अनेक लोकांना नोकऱ्या मिळाला, समाजातील लोकांना न्याय मिळाला। अशा परिस्थितीमध्ये जी काही पॅंथर 80, 85, 72, 74 वयाच्या गटातील आहेत ती पॅंथरसुद्धा महाराष्ट्रातून या कार्यक्रमाला येत आहेत हा सगळ्यात मोठा आनंद आम्हाला होत आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब 6 जूनला दुपारी 11 वाजता दिल्लीवरून नागपुरात पोहोचत आहेत आणि सगळ्या आमच्या जे दलित पॅंथर महोत्सवातील जे आमचे मान्यवर आहेत, राजा सर्वदे आहेत, दिलीप जगताप आहेत, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगडे आहेत, राज्याचे माजी मंत्री अविनाशजी महातेकर आहेत, आपले मुंबई प्रदेशचे गौतमजी सोनवणे आहेत, दयाल बहादुरेजी आहेत, ही सर्व मंडळी 6 तारखेला सकाळी 8 वाजता पोहोचत आहेत। या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी पॅंथरच्या चळवळीत ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं अशा केवळ यादी भरपूर आहे, पण आम्हाला अवघ्या 3 तासाच्या कार्यक्रम मंत्री मोदींनी दिल्यामुळे आम्ही अवघ्या या 3 तासामध्ये कार्यक्रमाची आखणी केलेली आहे। या 3 तासामध्ये अनेकांचे प्रमुखांचे भाषणही होतील, पण जवळपास 35 पॅंथर नागपुरातील अशा मान्यवरांचा आम्ही सन्मान करणार आहोत।
त्यांना सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल असा तो सन्मान चिन्हाचा एक भाग राहील. आणि या सोहळ्यासाठी माझ्यासोबत जे परिश्रम घेत आहेत ते माझे दुसरे संयोजक विनोदजी थूल या ठिकाणी आहेत. दुसरे माझे सहसंयोजक आहेत डॉक्टर मनोज मेश्राम या ठिकाणी आहे. आणि तिसरे आमचे सतीश तांबे हे सगळं बाळू घरडे सुद्धा परिश्रम घेत आहे. या ठिकाणी या दलित प्यांतर सुवर्ण महोत्सवातील एक आमचे वक्ते आणि नेते आताच या ठिकाणी दयाल बहादुरे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मित्र हो, हा सोहळा यासाठी महत्वाचा आहे की साहेबांच्या दृष्टिकोनातून एक नागपूर या चळवळी बाबासाहेब आंबेडकरांचं चळवळीचं केंद्र आहे. या दृष्टिकोनातून आतापर्यंत जे काही दलित प्यांतरची महोत्सव झालीत नांदेड, नाशिक, मुंबई, पुणे याहीपेक्षा हा सोहळा दलित प्यांतरचा सोहळा अभूतपूर्व व्हावं अशी अनेकांची इच्छा आहे. केवळ एकट्या मुंबई शहरातून या कार्यक्रमासाठी 120 पाहुणे ज्यांचे अधिकृत रिझर्वेशन झालेलं आहे असे 120 पाहुणे दुरंत आणि विदर्भाने येत आहेत. निश्चितच या कार्यक्रमाला अनेक साहित्यिक विचारवंत उपस्थित राहणार आहेत. आमच्या पत्रिकेत दोन नावं नाही आहेत पण आपण त्या दोन नावाची दखल घ्यावी. शरणकुमार लिंबाळे आणि परशुराम वाडेकर ही दोन्ही माणसं या दलित प्यांतरच्या महोत्सवाला येत आहेत वक्ते म्हणून. मी एवढीच अपेक्षा करतो की हा सोहळा अतिशय अभूतपूर्व होईल एवढी अपेक्षा आहे. सोहळा हा वसंतराव देशपांडे हॉल सायंकाळी 5 वाजता सुरू होईल. ती नावं सध्या आपण गोपनीय ठेवावी कारण